रिजवान मर्चंट हे लाडांचे वकील आता बोलत होते रोहित, आणि त्यातला शेवटचा पॉइंट जो आहे ना तो मला अत्यंत इंटरेस्टिंग वाटतो याच्यामध्ये। त्या पॉइंट मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कशा पद्धतीने हा जो जे काही त्यांचं स्टेटमेंट होती ती उद्धव ठाकरेंच्या विरोधात होती, आणि उद्धव ठाकरे हे तीन पक्षांच्या सरकारमधले एका पक्षाचे नेते आहेत, त्याच्यामुळे ते पूर्ण सरकारच्या विरुद्ध होतं असं नाही पकडता कामा। तर त्याच्याऐवजी त्यांनी ही स्टेटमेंट जी आहे ती एका इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक त्यांच्या विरुद्ध केलेली स्टेटमेंट होती असं त्याचा अर्थ काढला पाहिजे। त्याच्यामुळे राजद्रोहाचा गुन्हा हा त्यांच्या विरुद्ध लागू होत नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी कोर्टात मांडली। अर्थात घरं त्यांचं म्हणणं होतं की तीन पक्षांचं सरकार असेल तरी सुद्धा मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहेत, मुख्यमंत्री हे त्या पक्षाचे प्रमुख असतात, त्याच्यामुळे त्या आर्ग्युमेंटला काही अर्थ नाही असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण रिजवान मर्चंट यांनी कोर्टात झालेली आर्ग्युमेंट्स ही समोर ठेवलेली आहेत, पण प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की जज जे आहेत रोकडे सेशन्स जज जे आहेत ज्यांच्या समोर आमदार आणि खासदारांच्या सगळ्या केसेस त्यांच्या समोर जात असतात, त्यांनी याच्याबद्दलचा निकाल हा सोमवारी ठेवलेला आहे। आता सोमवारी कळेल आपल्याला की राणाला बेल मिळणार की नाही मिळणार। रोहित, याशिवाय जर का तुम्ही आर्ग्युमेंट सांगितलं सर, त्याशिवाय घरात त्यांनी अजून काय आर्ग्युमेंट केलं ते बघणं महत्वाचं ठरणार आहे। घरात त्यांनी सांगितलं की राणा यांना बेल का देऊ नये, तर राणा ते एक स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्शियल पीपल आहेत, त्यांचे पॉलिटिकल स्ट्रेंथ आहे, इफ दे ग्रँटेड बेल देन द इन्व्हेस्टिगेशन माइट स्टार्ट, म्हणजे त्यांना का बेल मिळाली जामीन मिळाला तर या सगळ्या तपासावरती पकडला जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलं। त्याशिवाय त्यांनी त्या 17 केसेसचा उल्लेख केला जे रवी राणांवरती आहेत, 5 केसेस रवी राणांवर याच्या आधीच्या त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या राजकीय जीवनात जे झाले आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलं की दे विल ट्राय टू सॅबोटेज, म्हणजे कुठेतरी तपासाला मोठी हानी पोहोचेल, तपास नीट होणार नाही, त्याच्यावर कुठेतरी एक इन्फ्लुएन्शियल येईल। याच्यावर पोंडे यांनी एक पॉलिटिकली करेक्ट मुद्दा मांडला, त्यांनी सांगितलेलं आहे की राणा या पक्ष आहेत, ते कुठल्याच पक्षाशी कनेक्टेड नाहीये, भाजपाशी कनेक्टेड नाहीत, टेक्निकली त्यांनी पॉलिटिकली करेक्ट स्टेटमेंट केलं, टेक्निकली स्टेटमेंट केली बरोबर आहे की ते कुठल्या पक्षाचे आमदार नाहीये, ते अपक्ष आहेत आणि दॅट इज टू एक। आणि पण त्यानंतर तुम्ही सांगितलं की 149 याचं ते जे आर्ग्युमेंट होतं की त्यांच्या 149 जे कलम लागलेले की 153 याचा कलम आणि प्रतिबंधात्मक कारवाई कारवाई 149 ची नोटीस त्यांना दिली होती, त्या नोटीसवर त्यांनी युक्तिवाद असा केलेला आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते इंटेंट त्यांचं होतं उद्धव ठाकरेंच्या घराकडे जायचं, पण तिथे ते मुंबईत आले तेव्हा ते घराच्या बाहेर पडले पडूच नाही शकले आणि शिवसैनिकच त्यांच्या घराबाहेर आले, त्यामुळे झालं काय की त्यांचं इंटेंटच फक्त राहिलं, त्यांनी कृती काही केली नाही। आणि त्यांना जेव्हा कळलं की त्यांनी जे स्टेटमेंट नंतर दिलं की नरेंद्र मोदी दिवशी तेव्हा मुंबईत होते बरोबर लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाला, तर त्यामुळे ते घराच्या बाहेर पडलेच नाही आणि त्यामुळे त्यांनी जबाबदारी पाळली त्यांची एक प्रकारे, आणि त्यांचं फक्त इंटेंटच राहिलं, त्यांनी काही कृती केली नाही, त्यामुळे जी प्रतिबंधात्मक कारवाई त्यांना त्यांनी सहकार्य केलं असं त्यांचं म्हणणं अशा प्रकारचा युक्तिवाद रिझवान मर्चंटने ही सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये की ज्याचा मगाशी उल्लेख झाला होता की त्यांचं जे काही म्हणणं होतं ते एखाद्या कम्युनिटीच्या विरोधात नव्हतं, त्यांनी त्याचा उल्लेख पण केला नव्हता, त्याच्यामुळे यामुळे दोन कम्युनिटीमध्ये भांडण निर्माण होऊ शकतं, तेढ निर्माण होऊ शकते, हा जो काही सरकारचा आरोप आहे तो काही बरोबर नाही अशी भूमिका त्यांनी त्याच्यामध्ये मांडली आहे। पण त्याला प्रदीप घरत जे स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर आहेत महाराष्ट्र सरकारचे त्यांनी पण त्याला उत्तर दिली, आणि जे अफिडेव्हिट आपण वाचून दाखवलं लोकांसमोर, प्रदीप घरत यांच्याबरोबर मुस्तफा शेख आपले प्रतिनिधी तिकडे होते, त्यांना त्यांनी विचारलं की त्यांची आर्ग्युमेंट काय होती। आता प्रदीप घरत काय बोललेत आजच्या कोर्टाने काय सांगितलं की सोमवारी आम्ही निकाल देऊ त्याच्याबद्दल, त्याच्यामुळे अजून 2 दिवस तरी कमीत कमी राणा दाम्पत्याला जेलमध्येच काढावे लागतील। तर काय नक्की आर्ग्युमेंट केलं घरत यांच्या कडनंच आपण ऐकूया। होता ते सेडिशन कसा चार्ज लागतो यावर होता, तर ते आपण काय संतुष्ट आहेत का ते युक्तिवाद आपण कोर्टमध्ये आज केलं? हो, आम्ही अत्यंत संतुष्ट आहोत, कारण आमचं म्हणणं असं आहे की सेडिशन जे हेडिंग वापरलेलं आहे ते जे कलम आहे त्यात सेडिशन असं कुठेच म्हटलेलं नाही आहे, तर ते जे कलम आहे ते सरकार विरुद्ध तिरस्काराची भावना निर्माण करणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारविषयी घृणेचं म्हणजे त्याच्यासाठी डिसअफेक्शन, सरकारबद्दल जर कोणाला आपुलकी असेल तर ती नष्ट करणं, या दोन गोष्टीचा परिणाम जर त्या माणसाचं तोंडी बोलणं साधत असेल तर ते कलम 124 खाली येतं। पक्षाचं असं म्हणणं आहे की त्यांनी अटेम्प्ट ही केला नाही, फक्त सांगितलं होतं का, काही क्राईम केलं नाही तर सेडिशन कसं होऊ शकतं? आमचं म्हणणं होतं की ही बाब कशी खोटी आहे, इतके जर ते प्रामाणिक असते तर ज्यांना ज्या वेळेला त्यांना 149 ची नोटीस दिली आणि त्यांच्या लक्षात हे आणून दिलं की तुमच्या या कृत्यामुळे तिकडे गडबड होऊ शकते, तिकडे दंगल होऊ शकते, तुम्ही कृपया जाऊ नका असं सांगितल्यानंतर जर ते बोलले की आम्ही तिथे जाणारच, आम्हाला जे करायचं ते कामी करणार, त्यांना जे करायचं ते, हे आव्हान झालं। इथे कुठेही प्रामाणिकपणे किंवा भक्तीने
ते हनुमान चालीसा वाचण्याचा प्रश्न नाही, तर एक आव्हान द्यायचं, तुम्ही कसे वागता, तुम्ही काय करणार। हिंदी में जाना चाहेंगे आपसे, 124 ये जो लगा है उस पर काफी विवाद बताया जा रहा है, जो पोली मुंबई पुलिस ने लगाया है उस पर आज आपने आर्गुमेंट किया, आपको लगता है सेटिस्फेक्टरी आर्गुमेंट हुआ है? हाँ। और राणा दंपति को बेल नहीं मिलेगी? वो मैं कैसे बोल सकता हूँ, मैं अभी यहाँ बताया कि कर्मण्यवादी कार्यस्थ है, हमारा काम जो है वो हमारी दलील सरकार के आपको को न्यायालय के सामने माननीय रखना और न्यायालय को ज्यादा से ज्यादा कन्विंस कर देना। यही कि 124A लगता है वेरी सीरियस ऑफेंस, ये लोग पॉलिटिकली इन्फ्लुएंस है, पॉलिटिकली स्ट्रांग है, इनके खिलाफ वो हस्बैंड के खिलाफ 17 गुने है, वाइफ के खिलाफ 7 गुने, वो भी उसका जो पति है जो रवि राणा उनके खिलाफ हाफ मर्डर का गुना है, इनके खिलाफ फ्रॉड और चीटिंग का झूठा सर्टिफिकेट, तो इन लोगों को कानून के खिलाफ कोई भी आदर या रिस्पेक्ट नहीं है, ये लोग जामीन के लिए फिट नहीं है। हमारे जेल में वो हनुमान चालीसा पढ़ रहे होंगे, जेल में हनुमान चालीसा पढ़ रहे होंगे, ऐसा कहा आपने? अगर किसी को भक्ति है, किसी को टाइम है, तो भगवान की भक्ति हो वहाँ भी कर सकते हैं बैठ के ना। हमारे साथ विशेष प्रदीप भारत थे, जिनका कहना है कि 124A सेडिशन लगता है, इसकी आर्गुमेंट उन्होंने कोर्ट में की, अब देखना ये होगा कि राणा दंपति को बेल मिलती है नहीं। कैमरा पर्सन राजू रेवनकर के साथ मुस्तफा शेख, आज तक। प्रदीप गरत असं कोर्टात असं सांगितलं की ते आता त्यांना जर एवढी भक्ती येते त्यांनी जेलमध्येच हनुमान चालीसा म्हणावी, अर्थात त्यांनी हेही म्हटलंय कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे काय की त्यांचं म्हणणं की आता आर्ग्युमेंट झालेली आहेत, आता कोर्ट जे काय निर्णय देईल ते देईल। थोडक्यात महाराष्ट्र सरकारने नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या बेलवर त्यांना सोडण्याला विरोध कोर्टामध्ये केलेला आहे आणि साजिकच आहे, नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वकिलांनी तो विरोध खोडून काढायचा प्रयत्न केलेला आहे, रोकडे यांनी जजमेंट आपलं राखून ठेवलेलं आहे, सोमवारी या संदर्भात निकाल लागेल। आता सोमवारी जर आता ऑप्शन्स आपण जर विचार केला आणि सोमवारी सपोज म्हटलं की रोकडे यांनी बेल दिला तर ते कधी जजमेंट येतात त्याच्यावरती पण ते अवलंबून असेल, कारण बऱ्याचदा जी लिस्टिंग होते कोर्टामध्ये त्याच्यानुसार कळतं की 11:30 कोर्ट सुरू झालं की त्याच्यानंतर किती नंबरला ती केस आहे, म्हणजे त्या केसचा जजमेंट किती टाइम स्लॉट जो असेल त्याच्यानुसार दुपारनंतर असेल, तर मला तर वाटतं की त्या दिवशी सुद्धा ते जेलमधून बाहेर येतील ही शक्यता फार कमी आहे, कारण कोर्टाचा निकाल मग त्याच्यानंतर तो तुरुंगात घेऊन जाणं हे तर तळोजा जेलला आहेत, नवनीत राणा तरी ह्याला राहत आहेत आपल्या भायखळा जेलमध्ये आहेत, म्हणजे सेशन्स कोर्टापासून जवळ आहेत, तर कदाचित त्या दिवशी ते निघू शकणार नाहीत। जर सकाळी निकाल दिला तर कदाचित शक्यता आहे की त्याच दिवशी संध्याकाळी तळोजा जेलमधनं रवी राणा आणि भायखळा जेलमधनं नवनीत राणा या सुटू शकतात अशी आपण अपेक्षा ठेवूया खरं तर, पण सध्या तरी एवढं नक्की आहे की सोमवारपर्यंत का होईना पण नवनीत राणा आणि रवी राणा हे जेलमध्ये राहणार। सर ह्यात जर काय बघितलं तर मला अजून दोन फक्त मुद्दे ऍड करायचे होते की तीन कलमांवरती त्यांनी एकूण चर्चा केली, 124A, 153A आणि हेट स्पीच, म्हणजे ते सरकारी वकील होते त्यांचा जो सगळा प्रामुख्याने त्यांचे आर्ग्युमेंट होते त्यांचा युक्तिवाद होता 124 राजद्रोहाच्या गुन्ह्याच्या कलमाभोवती फिरत होता, त्याच्यावरती जे रिझर्व्ह मर्चंट होते त्यांनी जो युक्तिवाद केला त्यांनी सांगितलं की तिन्ही कलम ही कुठेतरी आउटडेटेड झालेली आहेत आणि ह्या तिन्हीवरती म्हणजे सुप्रीम कोर्टाकडून याच्यावर काढून टाकण्याची जी कलम आहे ती तीव्रता आहे जी होती ती कमी करण्यास त्यांचे प्रयत्न चालले आहेत। त्यावर त्यांनी सांगितलं होतं की 113 डील विथ द हेट स्पीच, म्हणजे जो हेट स्पीचचा मुद्दा होता 124A, 153 आणि 149 ज्यांची प्रतिबंधात्मक नोटीस होती, त्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाचं उदाहरण दिलेलं आहे की ते सुद्धा जे कलम आहे ते रेकमेंडेशन केलेले आहेत आणि ते मॉडिफाय होणार आहे, म्हणजे कशात बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा वारंवार आधार घेतला जातोय, त्यांच्या रेफरन्सेस घेतले जातात आणि सांगितलं जाते की तिन्ही जी कलम आहेत ती कुठेतरी ही आउटडेटेड आहेत आणि ही लवकरच काढून टाकणार, त्यामुळे त्या आधारावरती राणा बेल देण्यात यावा। आता सोमवारी कळेल आपल्याला की याच्यावरती काय होतं ते। सरकारकडनं साधारणतः अशी भूमिका घेतली गेली की त्यांना आता जर बेलवरती सोडलं तर जे काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्यावरती फरक पडू शकतो आणि त्याच्यामुळे त्यांना बेलवरती सोडण्यात येऊ नये। आता कोर्टाने जजनी हिअरिंगच्या दरम्यान कुठल्याही पद्धतीने प्रश्न विचारले नाहीत किंवा त्याच्यामध्ये नॉर्मली कुठल्याही पद्धतीच्या अशा पद्धतीच्या जजमेंटमध्ये आपण अंदाज बांधू शकत नाही की नक्की काय लागू शकतं, पण रोकड्यांचं जजमेंट हे येणार आहे सोमवारी। सोमवारी आपल्याला कळेल की कशा नवनीत राणा रवी राणा यांना बेल मिळतो का त्यांना पुन्हा हायकोर्टात जावं लागतं, कारण जर बेल रिजेक्ट झाला सेशन्स कोर्टामध्ये तर त्यांना हायकोर्टामध्ये ताबडतोब ते अपील करू शकतात, हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा याच्याबद्दल हिअरिंग होईल, त्याच्याबद्दल आर्ग्युमेंट्स होतील आणि त्याच्यानंतर जजमेंट हायकोर्ट डिसाईड करेल की त्यांना बेल द्यायचा की काय करायचं, पण सध्या तरी सेशन्स कोर्टमध्ये काय होतं हे आपल्याला सोमवारी कळणार आहे। पण त्याचबरोबर राज ठाकरे सुद्धा औरंगाबादला पोहोचले आहेत, उद्या राज ठाकरेंची सभा त्या ठिकाणी होणार आहे, देवेंद्र फडणवीस यांची सभा मुंबईत होणार आहे, अनेक गोष्टी